योकर हम जवाहर सर्वे का जो हेडलाइंस गोयत पांच वाग आवोइस आमी थेच रावतात आमका बाई एक दिष्टी पडलो ना देवी राणे उक्तायलो वागांचे जनगणनेचेर दुबाव उद्योग रोजगार आणि कौशल्य एकठे हाडपाचे धोरण रोजगाराचो आकडो दिवप करतले बंधनकारक मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे विधानसभेत उतर सांगेच्या काजू गोटो गावात अजून ना रस्तो गावातल्या लोकांची ट्रायबल वेलफेअर संचालनालयाचेर धडक म्हणतात उतर मेळसर वचना घरा विजय सरदेसाईन विधानसभेत आवाज काढपाचे दिले उतर आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान गोंय सरकार उद्योग विभाग रोजगार विभाग आणि कौशल्य विकास एकठे हाडपाचे धोरण तयार करतले मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सभागृहाक उतर दिले फुडले विधानसभे आधी ते विशी कायदो करतले गोयच्या उद्योजकांक रीती पदा आणि रोजगाराची आकडेवारी दिवप बंधनकारक असतले असे सावंतान सांगले बेकारीच्या आकड्यावयल्यान विरोधकांनी चोय वटेनच्यान उद्योग मंत्र्याक घेतलो विधानसभेत बेरोजगारीचेर गरमागरमी झाली हाजेर व्हाईट पेपर सादर करचो असे वेंजी वेगशान मागले ताचेर मुख्यमंत्र्यान जाप दिली गोयच्या उद्योग मळांनी कितले जॉब असतात कितल्यो सुवातो रितो असतात ताजो डेटा काढपाक लायतले असे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले ऐकात की आम्ही क्लिअर कट कमिंग अप विथ अ पॉलिसी आम्ही सांगला विथ इंटिग्रेट इंडस्ट्रीज डिपार्टमेंट लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट हे इंटिग्रेट करून वी आर फॉर द नेक्स्ट असेंब्ली ज्यांना आम्ही सांगले वी आर कमिंग अप विथ अ लॉ सो डॅट कंपल्सरी सगळ्यो ज्यो इंडस्ट्रीज हांगासर आसा त्यांच्यानी पहिली म्हणजे आपलो डेटा शेअर करपाक जाय डेट इज वन दुसरी गजाल आम्ही स्किल गॅप एनालिसीस करून स्किल अपग्रेडेशन करपाचे आम्ही कंपल्सरी करता सो डेट स्किल गॅप फील करपा खातीर गोंयकार भुरगे भितर वचपाक शकतले तिसरी गजाल ज्या जाग्यार फॉर एग्जांपल आतां फिशींग ट्रॉलर आसा स्पीकर सर एकूय भुरगो काय गोंयचो काम करूं शकना थंयसर आमी जर म्हटलें की फिशींग करिना सर पयली पयली हेजे फिशींग ट्रॉलराचेर 100% एम्प्लॉयमेंट जो आसा पळय न्ही तो आतां भायलोच आसा कारण आमचे भुरगे कसले काम करतले हाजेरूय आमकां वर्कींग करपाक जाय जॉब सर म्हणजे लेबर वर्क जे टायप आसा पळय न्ही ते गोंयकार भुरगे कामूच करिना त्या खातीर आमकां अशा पद्दतीन म्हणजे सॉफ्ट स्किल ताजेर वर्कींग गव्हर्मेंटान ऑलरेडी सुरवात केला वी आर कमिंग अप विथ अ पॉलिसी ऑलरेडी 80% रिझर्वेशन मागपाचो डिमांड फुलफील जाला ना इन अ वे वी आर नॉट रेडी टू एन्श्युअर दॅट 80% गोवन्स गेट अ जॉब सो वी आर नॉट रेडी कॅन वी एटलीस्ट कम अप विथ अ व्हाईट पेपर saying that how much is our target till the next financial budget and then the further next one every financial budget what target are we achieving to give government jobs as well as private jobs for Goans can we come up with a full fledged plan in order to ensure that this is done because yes this is a very serious issue because prashna prashna ki humkode solve hu jayna unemployment a problem and namuna me approach kon nahi prashna ye can we come up Vegas tujo prashna ki jayi प्रश्न ये की कॅन वी कम अप विथ हाऊ मच एम्प्लॉयमेंट आर वी गोइंग टू जनरेट फॉर गोवन्स अँड व्हॉट विल बी द पर्सेंटेज फ्रॉम द टोटल अनएम्प्लॉयड व्हॉट इज द पर्सेंटेज वी आर गोइंग टू एम्प्लॉय गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स संदीप कामुलकर आणि शिवानी सांगेलकर गोयात पांच वाघांचे अस्तित्व दाखवपी वाघ जनगणनेच्या अहवालाचेर देवी राणेन दुबाव घेतला आम्ही त्याच वाठारात रावतात आमका एकही वाघ दिष्टी पडलो ना देवी राणे सांगता ऐकात तिका जी घाल्यांनी आता ती पोवची पडटली ती कितली खरी आणि कितली खोटी ती कित्याक आता त्या सायडीन कर्नाटका म्हणटा आमचे टायगर्स आर मोर दॅन मध्य प्रदेश आणि आता तशी कशी जावपाक शकता ती सर्वे सारखी न्ही म्हणटा बिकॉज इफ यू सी द सर्वे मध्य प्रदेशान चड टायगर्स आसा बट कर्नाटका इज नॉट अग्रींग टू इट सो द सेम वे तांची हे जे सेन्सस केला ते सारखे कसे केला कोणे केला कोणाक खबर आसा सारखे ते खरे टायगर आसा आमकां काय एक पसून टायगर दिश्टी पडना आम्ही त्याच भागाची मनशां सो आता ते म्हणतात पांच टायगर आसा म्हणून पण आमकां तरी काय दिश्टी पडू ना ह्या दिसांनी तरी टायगर्सच ना ते मदीं ड्युरींग कोवीड टायम एक दोनदा केन्ना वेन इट वॉज पासींग फ्रॉम वन सायड टू दी अदर तेन्ना ट्रॅपान दिश्टी पडिल्ले पण थंय अशे टायगर स्थानीक रावून अराउंड दॅट एरिया तरी अजून तरी दिश्टीच पडूं ना आमकां ह्या दिसांनी तर काय ॲक्टिविटीच ना टायगराची आता कितलो तेप झालो कितली वर्सां झाली दिसता म्हाका मिसगायड करता म्हणटा तुम्ही ऑफकोर्स मिसगायड करता
जे लोकांक पळय टायगर रिझर्व करपा आसा ते कितेंय तरी उलयतले आनी म्हणटलेच. थोडे लोक म्हणटात स्थानिकच लोक जो जो उलयता की फक्त स घरां मिस डिस्प्लेस जातली म्हणून. हाव कॅन इट बी? सगळे सँच्युरी जेन्ना तुम्ही डिक्लेअर केल्या सँच्युरीन कितले लोक रावतात अजून. इवन सराउंडिंग एरियाज म्हणला तांच्यानी सँच्युरी प्लस सराउंडिंग एरियाज. येस, सो सँच्युरी असा ती सँच्युरी आता सँच्युरी झाली न्ही, सँच्युरीन लोक रावतात. ताज्या भायर आता सँच्युरी आता टायगर रिझर्व जातली तेन्ना ती सँच्युरी टायगर रिझर्व जावपाना जातली. आनी टायगर रिझर्व म्हणटकच ताका कोर कोर एरिया आसता, बफर एरिया आसता, इवन मोर स्ट्रिक्टर देन वॉट रुल्स अँड रेग्युलेशन्स आर फॉर अ सँच्युरी. सो ऑलरेडी आमचे कितले सगळे आमचे गांव गांव सँच्युरीन आसा ऑलरेडी. आनी जो मनीस जो उलयता हांव मागता ताचे कडेन एक मिटींग घेवनी, तो केरी गांवाचोच मनीस, सो ताका एक मिटींग घेवनी केरी गांवान लोकां बरोबर आनी मागीर पळोवया कितें लोक ताका उतर दिता ते. गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, संदीप कामोलकार, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. आता घेऊया ग्लान्स विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. रस्ते खंय विकासाचे मार्ग, पूण गोंयच्या कांय गांवांनी विकासाचो पिकास अजूनही बसोंक ना. देखीक सांगेचो काजू गोठो गांव मिडियान अवतिकाय दाखयली. सोशल मिडियाचेर मागासपण दिसलें. गोंयचे समाज वावुरपी थंय पावले. विजय सरदेसायान विधानसभेत आवाज काडपाचें उतर दिलां. सादो रस्तो करपाक जमना म्हणत लोकांचेर ट्रायबल वेलफेअर संचालकाच्या ऑफिसा भायर उपोशणाक बसपाची पाळी येल्या. पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट. सांगे मतदारसंघातल्या काजू गोठो ह्या गांवांत आधुनिक रस्तो ना, ताका लागून ह्या लोकांक नाना तरेचे त्रास भोगचे पडटा. ह्या संबंधीची बातमी कांय दिसां पयली गोवा 365 चॅनलान हायलायट केल्ली. ताचे उपरांत ह्या गांवांक एक्टिविस्ट रामा काणकोणकर, शंकर पुळगी सारखे मनीस गेले आनी हो विशय अदिकच सोशल मिडियाचेर व्हायरल जालो. ताचे उपरांत बाकीच्या मिडियांनी ह्या जाग्यार भेट दिली आनी आतां हे लोक आपलो विषय तडीक लागपाक जाय देखून गोंय राज्याचे आदिवासी कल्याण खाते आणि SC/ST कमिशनाच्या बिल्डिंगेच्या दारान सारखे उपोषणाक बसल्या. रामा काणकोणकार, शंकर पोळजी सारखिले ऍक्टिव्हिस्ट या गावांची अवतिकाय पळयल्या उपरांत थंय धाव घेतात. गावांची अवतिकाय पळयतात आणि उपाय सुचयतात. ऐकात रामा काणकोणकाराक. आणि किती म्हणून सांगले हवे, 2500 कोटी जे आमकां एलोकेट जावपाक जाय तातूंतले 400 कोटी एलोकेट जाता आणि ते 400 कोटीतल्यान 170 करोड जे आहात ते यूज जाता आणि बाकीचे जे आहात आणि इतले जुटा. हो अन्याय जो अत्याचार जो SC समाजाचेर जाता आणि ते समाजाचेर एका सायडीन तुका 6 कोटी रिक्वायरमेंट आसा. एका 6 कोटीचो जो रोड अजून पर्यंत जायना, 20 वर्ष झाली, 2003 ते 2023 पर्यंत. हेच तर माझे म्हणणे आशिले न्ही. आता तो म्हणता किती की तू येऊन पळया, तुम्ही शहरात रावता त्या मनशांक हंगासरले काय खबर ना, खबर ना पावला ना रे. आता मला एक सांग, 2 टर्म आमदार कोण आशिल्लो? सुभाष फळदेसाय 2 टर्म आमदार न्ही आता सध्या. सो क्वेश्चन तुवें तुका करपाक जाय आशिल्लो मरे. हांव गेला तेन्ना तूं आतां बायक दिता, तेज्या पयलीं केन्ना बायक दिलेली आसा तुवें? सरकार करिना, फॉरेस्टा कडल्यान कितें प्रॉब्लेम येता, इश्यूज येता म्हणून सांगला तुवें. आनी दुसरी गजाल म्हणटा ती, म्हाका एक कळना की आतां जो इश्यू मागता रोडाचो बद्दल, आतां रोडाच्या बद्दल तुमकां सगळ्यांक सांगूं सोदता, समाजाक SC समाजाक 2500 कोटी एलोकेट जावंक जाय 10.23% प्रमाणे. आतां 26000 कोटीचो बजेट आसा. सो जेन्ना हे जायना तेन्ना तुवें एक तरी प्रश्न काडलो असेंब्लीन. पोरू हांवें 8 दीस लागून एकट्यान मात मारली, 8 दीस लागून. आनी ह्या गेल्या त्या पयली वर्सा आनी अंदू गेल्या त्या वर्सा शेवाळ लावून पोकलीन लावून मागीर रस निवळ करून हांवें घेतला. शिरिशी दी जाल्यार आमकां कितें स्किम दी अशें म्हणून आमी केन्नाच मागोना. आमी सद्दां इलेक्शना टायमार फकत इतलें सांगता तेंकां, आमकां रस्तो जाय म्हणून, आमकां तुमची कांयच नाका म्हणून. तुमी फेसिलिटी दिन जाल्यार पासून जाता, पूण रोड आनी लायट लायट म्हणून आसा, पूण आतां रस्त्याक आतां एक लायटी खांब गेल्यार पासून ते तेंची परिस्थिती ना कितें लायट मॅनाची तो खांब बसून घालतले म्हणून. पयला दायट पणजे पावले पळय, फक्त रस्त्या खातीर आमकां रस्ते जाय. आमकां सगळीं कामां त्रास पडटा पळय, बरें नाल्यार वचपा त्रास पडटा, येवपा त्रास पडटा, शाळे भुरग्यांक शिकपा त्रास सगळे. 50 वर्सां चड जाले हे गांवचे लोक त्या गांवांत रावता केप्या तालुक्याच्या, आनी थंयसर तेंकां रोड ना. थंय बायलां खंय रस्त्याक डिलिव्हरी जाता, भुरगीं खंय सकाळीं 5:00 वयता आनी सांजचे 4:00 जावं 5:00 ती घरा कडेन येता. 8-8 वरां तेंकां रस्त्यार दिसता लागता. रस्तो असलो पिड्ड्यार जाल्लो आसा, थंय रस्तो कितें तरी वर्सां पयलीं. सांगे मतदारसंघान तो कितकी वर्सां जाली, हेच्या पयलीं तो निवडून येल्लो सुभाष फळदेसाय.
आणि ते सर तुम्हाला सांगता फॉरेस्ट डिपार्टमेंटची एनओसी जाय फॉरेस्ट डिपार्टमेंट सर आपण करू शकना म्हणून अरे तुमका जाय जाय तुम्ही किती करू शकता सरकार विकास विकास करता पण विकासाच्या गोयात काय अपुरपाय पळोपाक मेळतात 2017-18 गोविंद गावडे सारखिल्लो आमदार आदिवासी कल्याण खात्याचो मंत्री जाता कल्ला गावच्या रस्त्याची अवतिकाय पळयता आणि सुमार 100 कोटी रुपयाचो बजेट सँक्शन करता पण या लोकांक अजूनय मार्ग मेळना विकासाचे जारियेत कोण शुक्राचार्य जाऊन बसता काय किदें सोदचे पडटले दुसऱ्या वटेन ह्या रस्त्या विशयची आम्ही जेव्हा माहिती एकठांय करपाचो प्रयत्न केलो त्या वेळाचेर आमकां अशी माहिती हाता लागली की 2017-18 ह्या वेळाचेर गोयच्या आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे आशिल्ले त्या वेळाचेर ताणें कल्ला ह्या गावांक भेट दिल्ली आणि वो रस्तो बेगिनान बेगीन जावचो अशा धर्तरेचे ताणें प्रयत्न करून जवळजवळ 6 करोडाच्या आसपास इतली बजेट पास केल्ली आणि ताज्या उपरांत सुद्धा हो रस्तो अजूनही जायना कित्याक जायना हो रस्तो खरेच गोविंद गावडेन केल्लो तो हायलायट जातलो म्हणून हो रस्तो कोणे तरी राजकीय रित्या दबोवन दवरलो काय ताज्या फाटल्या आणि कितें कारणां आसा अशा तरेचे आतां वेगवेगळ्या पद्दतीचे वक्तव्य आतां वेगवेगळे तरेचे लोक करपाक लागल्यात मजगती SC ST कमिशनराच्या ऑफिसा भायर उपोषणांक बसलेल्या आंदोलकांक गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसाय वचून मेळो आपण विधानसभेत हाजेर आवाज काढटा असे उत्तर दितानाच हे सरकार अधिवेशनाच्या विरोधात आशिल्ल्याची टीका केली हांव इशू असेंब्लीत काढतो उत्तर दिवंक शकता की रस्तो जातलो अहवाल उठवचे काम आमचे हो सरकार तसो पळोवंक जाल्यार एंटी ट्रायबल आमी मणिपूरचे हात जे काढला ते मारतात म्हणा ट्रायबलांकूच मारला तो इशू काढला आमकां तरी भायर उडयता सस्पेंड केला सो बेसिकली पळोवंक जाल्यार सरकार ट्रायबलांचेर पावता भायरूय आहा हांगा या गोवा 365 खातीर देविदास गांवकर जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू विकासाच्या राज्यात बरेच कडेन रस्तेच ना ह्या तर ल्हवू उक्ताडार येवपाक लागला कोनाडी कोरगांवा कितलीशीच वर्सां जाली डांबरी रस्तोच ना PWD न गरज नासतना 3 टेंडरां काढल्यात पंचांक आपल्या प्लॉटात वचपाक स्पेशल रस्तो मेळटा जाल्यार आमकां कित्याक ना फुर्यस जाल्ले लोक विचारतात पळयात संदीप कामुलकाराचो रिपोर्ट ना दिल्यार खंय जीव दिता जाय म्हाका पाणी जाय चारय सगळें हाडूंक हे न्ही आनी मी खंय जा आतां गरज कसो भरतलो मगे रस्तो ना दिल्यार 192/1 हो जो प्लॉट आसा तो कोरगाव पंचायती अंडर येता आणि माझ्या फाटल्यान तुमकां दिसता ते दोन रस्ते दिसता तुमकां हे दोन रस्ते आतां खंयच्यान खंय वचपाचे हे पयलीं मार्क ना आणि ह्या एकाच जाग्याचेर 3 टेंडरां काढल्या सरकारान म्हणजे PWD आमचो हांव सदांच सांगता PWD पेडण्याचो निजलेलो आसा आनी तांकां जागे करपाची गरज आसा आणि माझ्या फाटल्यान दिसता न्हय ते हे ते आतां थंय रावून फक्त म्हाका दिसता कितें असले चिरीमिरी आहा पळय तेच करता कशें दिसता कारण हांव सदांच सांगता की एकय रस्तो भर पेडण्यान सारखो ना आणि हांगासर 192/1 हो कोरगाव हद्दीन येता हांगासर एकाच जाग्यार तेंच्यांनी 3 टेंडरां काढल्या आतां कशी काढल्या कोण जाणा आतां हांगासरल्या रहिवाशांचो असो दावो आसा की हांगासरलो जो पंच आसा तेणें हे सगळे गौड बांगल केल्लेले आसा आणि तेणें आपल्या प्लॉटान रोड व्हरपाक हे सगळें केल्लेलें आसा आणि तेंच्यानी उगड उगड तेचें नांव सुद्दां घेतलेलें आसा म्हाका दिसता PWD हांगासर कितें इन्स्पेक्शनाक येता कशें इन्स्पेक्शन करता आणि कोणाच्या सांगण्या वेल्यान करता हे मात्र म्हाका कळना आणि हांगा तुमकां दिसता ते दोन रोड आतां खंय वचपाचो आतां हे जे लोक येता म्हाज्या फाटल्यान तुमकां दिसता तो मूळ रस्तो कितल्याशा वर्सांचो ती एक जाणटी उलयताली ती सांगता की ह्या रस्त्यान आमी येताले म्हूण पण आतां जो हो म्हाज्या फाटल्यान जो ह्या सायडीन दिसता रस्तो हो कोणा खातीर केला तो कळना आणि तेंचें म्हणणें आसा की हो रस्तो जो केला तो आपल्या प्लॉटान वचपाक कोणी तरी प्रायवेट केल्लो आसा गव्हर्मेंटाचो फंड आणि तेची मजा आणि लोक मागता तो हो रस्तो माझ्या फाटल्यान आतां दिसता तो की ह्या रस्त्यान खरें लोक वयता आणि लोक वस्ती ह्या सायडीन आसा आणि ह्या सायडीन फक्त प्लॉटींग हो सेल्फ प्लॉटींग कोणाचो तरी आसा आणि तेंचो दावो आसा की ह्या पंचाचो आसा वयर आणि म्हाका कळना PWD हांगासर कितें करता आणि कशें वावरता पेडण्याची PWD स्पेशली हांव सदांच पयर सुद्दां हांवें तेंच म्हटलेलें की पेडण्याची PWD कितें वावरता AJE ते तुमकां हांगासर तुमकां सारकें दिसता की तेंच्यांनी हे एकाच जाग्यार 3 टेंडरां काडलेलीं आसा एक प्रोटेक्शन वॉल
एक रस्तो म्हाका दिसता हो इलिगल रस्तो तोय भितर धरला आनी तीन केला दिसता. तो अजून म्हणजे एक्सटेन्शनय घेऊंक ना कॉन्ट्रॅक्टरान, तो वर्क इन प्रोग्रेस दाखयता. आता घोटाळो कितें तर हांगासर जो प्रोटेक्शन वॉल दिसता तो आमी आमी मेजर केलो स्वता, तर तो प्रोटेक्शन वॉल 85 मीटर आसा. आता दोग जाण कॉन्ट्रॅक्टर 80 मीटर अँड 20 मीटर जर म्हणटा, सो 100 मीटर कंप्लीट जावंक जाय आणि 30 मीटर आता वर्क इन प्रोग्रेस आहे तो करपाचो आहे हांगा म्हणता. तर 115 मीटर गेले खंय जे हे मागतात ते. सो कॉन्ट्रॅक्टर भितर इन्वॉल्व आसा, कॉन्ट्रॅक्टरान खंय तरी म्हाका दिसता पैसे खाल्ले आणि डिपार्टमेंटानूय खाल्ले. आता डिपार्टमेंट कित्याक तर ही 85 मीटर असताना 100 मिटरचे पैसे कसे घेऊ शकता, कसे पैसे मागू शकता. तर लास्ट टाइम आम्ही तुमका सांगलेले बानाचो इश्यू, तेथून त्यांनी आपल्या प्रॉपर्टीन वळवलेली असली आमची शेतकऱ्यांची मानस, तसेच आता त्यांनी ही जी प्रोटेक्शन वॉल ह्याची ॲक्च्युली गरज ना, हंगासर पैसे झाले घरा ना, ही त्यांचेच आहे घरही हे त्यांचेच, त्याच्यात काकाचे आणि त्याचीच प्रॉपर्टी हंगा बिलॉंग करता. तर आणि पैसे जर हंगा घरच ना तर ही प्रोटेक्शन वॉल कोणाक, जवळजवळ 40 लाख मोडले गव्हर्नमेंटचो आमचो घामाचो टॅक्स पेयरांचो पैसो, हो पैसो खंय. 60 वर्षां झाली तरी तरी आमकां दिसता की आम्ही पारतंत्र्यान जगता अशें. सर हांगा भक्तांचो रोड आसा, फुडें जोशांक प्रॉब्लम आसा, फुडें पौजींग प्रॉब्लम आसा, आनी मेन प्रॉब्लम जाता तो NOC. सो सरकारा कडेन मागता तेणी मुणकार एक्ट जो आसा तेतून दुरुस्ती करची जेणे करून हर घराक रस्तो मेळचो. एज अ पंच मेंबर त्यांनी मिसयूज केलेले असा, की त्याचीच प्रॉपर्टी हंगा बिलॉंग करता. आता म्हाका सांग गव्हर्नमेंटचा फंड हो रोड जर त्या सदानंद भगताक पावना तर तो कोणा, तो आपल्या प्रॉपर्टीक व्हरता 200 मीटर. रोड मंजूर झाला गव्हर्नमेंट मंजूर झाला वर्क ऑर्डर 2019 2019 कॉन्ट्रॅक्टरान अजून एक्सटेन्शन घेऊंक ना त्याचे. ही जाणटी ह्या रस्त्यान कितलीशीत वर्षां, आई कितलीशी वर्षां तू ह्या रस्त्यान येताली? 4 ही पिढी, चौथी आमची पिढी. चौथी पिढी म्हणजे जवळजवळ 40 वर्षां ही ह्या वाटेन येता आणि टिका रस्तो ना, पण गव्हर्नमेंटाचो अनयूज पैसो मोडून हे कोणीतरी प्रायव्हेट रस्तो करून आपल्या प्लॉटिंगान व्हेल्लेलो आसा, पण ही आता 40 वर्षां हांगा रावल्या टिका रस्तो ना. गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, समृता खणगावकर आणि निखिल जल्मी. परत एक फावट रस्तो. मये मतदारसंघात पिळगावचो बागवाडो अजून मेरेन वनवास काढटा. ह्या गावात डांबरी रस्तोच ना. पावसात किती हाल जातात सांगपाची गरज ना. पावसात कोणी बरो ना झालो जाल्यार हेल्थ सेंटरात व्हरपाक मेळना म्हणून घरातच ट्रीटमेंट दिवचे पडटा. पळयात महेश गोवेकाराचो रिपोर्ट. लोकांनी प्रतीक्षा ही किती करपाची डेव्हलपमेंटाची. आम्ही पळतात बागवाडो मयी मतदारसंघान येता आणि आम्ही पळता फाटल्यान रस्तोच ना, आणि पावसान जर ह्या लोकांची परिस्थिती सामकी बिकट जाता. साधारण 7-8 घरां आसा फुडें आणि भुरगीं बी आसा, भरपूर लोक हांगा ये सायडीन रावता, आणि 108 येवपाक सुद्दां जागो ना. तशेंच 4-व्हिलर तर हाडपाचो प्रश्नच येना. 2-व्हिलरान कशें तरी सर्कस करीत हे लोक हांगासर ट्रॅव्हल करतात. आणि पावसाच्या दिसांनी आमकां कळ्ळें की एक तुळस आसा ती सामकी भरता, आणि ती तुळस पहिला सामकी उंचायेचेर आसा, आणि ही जी तुळस बुडटा जाल्यार घरांनी कितके उदक वता आसतलो तांच्या. आणि ह्या लोकांची ही मागणी जी आसा ती खूप पहिली वर्सा पासून आसा आणि अजून पर्यंत ती फुलफील जाल्लेली ना. आणि ह्या लोकांक ती सुविधा मेळपाक जाय. आम्ही म्हणतात की डेव्हलप झाला गोवा, रस्ते उदक हे सगळ्या लोकांच्या घरा मुखार पावला, पण असे थोडे जागे पळल्यार आमकां दिसता की कांयच लोकांकडे अजून थोडे लोकांकडे अजून पावूंक ना. ताचेर लक्ष सरकारान दिवपाक जाय. तुमकां ह्या रस्त्याचो ही त्रास जाता आनी उदकांतल्यान आमी पडत मरत वयता. हे उदीक पावसान अशें भरता बी हांगा? भरता, कंप्लीट भरता मरे, इतली भरता. तेज्या उपरांत तुमकां कितें प्रॉब्लम म्हणजे कितें जाता? येवपाक वचपाक मेळना? वचपाक मेळना, भितरूच रावपाचे आमी. आनी रस्तो आसा? आनीक रस्तो ना, होच रस्तो आमकां. आनी समज कोणाक बरें ना जालें बी जाल्यार कांय ना, मागीर घरात करपाचे उपाय, आनी कांय उपाय ना. 108 बी येना ना, कशी येतली? सादी गाडी ती येना, 4-व्हिलर. तुम म्हणजे कितके वर्स झाले अशे? कितके खूप वर्स झाले. आता हे केस चालू आसली खूप वर्स झाली, 10 वर्स तरी झाली. हय झाल्या. तुमची मागणी किती आसा?
फक्त आमकां बेगीनच्या बेगीन जावचें, बेगीनचे बेगीन जावपाचो. हांगासर बागवाडा पिळगांव, हांगा काही वर्षां जाली ह्या एक चार चार पांच घरां आसा पेडणेकारांची. सो काही वर्सां जाली हांगासर लीप उदक येता आनी ही घरां बुडटा. बुडटा म्हणजे जशें की ही जी तुळस आसा ह्या तुळशीच्या वयर उदक वयता, तेन्ना ही दारांतली जेन्ना तुळस बुडटा पळय तेन्ना तुज्या घरांत कितलें उदक आसतलें तें अंदाज तुमी लावचें शकता. आनी ही जी आतां हेंच्यांनी एक्चुली फायल जाल्ली आसा, पूण ती फायल बेगीच्या बेगीन येवन पास जावन ह्यो तेंचो एक रोडाचो जो समस्या आसा पळय ती सॉल्व जावची अशी म्हाजी एक कळकणीची विनंती आसा सरकाराक. कितके त्रास जातलो? लोकांक भरपूर त्रास जातले. जवळजवळ हांगासर पूर येयले तेन्ना आमी सुद्दां ह्या लोकांक वाचयले, स्वता आमी येयल्ले हांगासर बोटी घेवन येताले, जावं अशे ह्या सायडीनच्यान खंयसर आधार धरून धरून येवन ह्या लोकांचे जे घरांतल्यो वस्तू ज्यो आसल्यो पळय आमी त्यो वयर काडून अश्यो दवरलेल्यो आसा कांय वर्सां पयलीं. असो धरपे आहा तसो. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, समृता खणगांवकार आनी निखील जल्मी. परतून एक व्यवसायीक विसव. विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. सांज उजेद एरियलान फुटबॉल सर्तींत मायणा SC कुट्टरीक 10-9 गोलांनी हारयली. युनायटेड बॉयज दांडो कोलवान जुआ फ्रांसीस फर्नांडीसाचे उगडासान 32वी सुपर सॉकर सर्त घडून हाडली. फायनलीत जाल्ल्या रोमांचक टायब्रेकरांत सांज उजेद एरियल पंगड जैतिवंत जालो. हे मॅचीत 15व्या मिनटार कुडतरेच्या जॉयविनान सुरवेचो गोल केलो आनी 24व्या मिनटार एरियलाच्या एलिस्टन मॉन्टेरियन रोकडीच बरोबरी करून पहिले अर्ध 1-1 अशे सोपयले. हे सर्तीत मुखेल सोयरो फादर सिम्प्लेसियानो फर्नांडिसा हस्तुकी साव जोस दी एरियलाक 50,000 रोख इनाम भेटायले आनी प्रतिष्ठीत ट्रॉफी भेटयली. मायना SC कुडतरी पंगडाच्या तुस्त करपा सारख्या यत्नाक लागून तांकां 40,000 रोख आनी ट्रॉफी भेटयली. पळयात दोनूय पंगडाचे रोमांचक डावपेच. आज आमची गेम बरी झाली, सगळे बरे आहे आणि क्रेडिट गोज टू टीम. सगळे टीम फायट करून हे आणि तसेच आमचे मॅनेजमेंट त्याने आमकां जायत सपोर्ट केला. तसेच जे बरे बरे म्हणजे लोकांक जायतो लोक हे आम सपोर्ट केला हिंगा गेमी. आणि ऑर्गनायझर बेनावली त्याने बरं ऑर्गनायज केलं. आणि मायना स्पोर्ट्स क्लब वांगडी फुटबॉलर्स, म्हजे मोगाळ फुटबॉल फॅन्स आनी केरी कोणी म्हजे मोगाचे युनायटेड क्लब युनायटेड बॉयज ऑफ दांडो कोलवा क्लब. आयज म्हाका अभिमान भोगता हांगा मुखेल सोयरो जावं, कित्याक फुटबॉल आमचे रगतांत आसा. आमी जल्मताना फुटबॉलाचेर फोंट मारून जल्मता हांव कशें मागीर चलोवंक हांव चलता जाल्यार पयले फुटबॉल हो पळय एकलो भुरगो धाकटलो चलता ते चलो शिकता पूण फुटबॉल पयलो फोंट मारता. ते भशेन आमचे जिवीत गोंयकारांचे जिवीत. जेन्ना हांव कोलवा आयल्लो कोलवा चर्च ग्रावंडार इतले भुरगे खेळूंक सोदताले ते पळोवन हांव अशें आपतालो. आनी आदलो सरपंच आमचो माम आनी पासून एकलो ताका आपयन हाडून आमी मागीर टोर्नामेंट केलो भुरग्यांचो. मागीर रोखडोच फुटबॉल ग्रावंड करपाक हांव खूब वावुरलो आनी अजून आमचे सरपंच आनी आमी वावुरता. हे फुडें फुटबॉल वसोवन अदीक अदीक आमचे फुटबॉलाचे कवप आनी उदरगत करून आमचे गोंय वयर काडूंक आनी गोंयचे बरेपण करूंक आनी आमच्या तरणाट्यांक जायते फुडार दिवंक आमी वावरुया. देव बरें करूं. गोवा 365 खातीर संदीप तोयेकार, मनीषा जाधव आनी संगीता ओली. पावस शिरशिरत आसा. आयतारा फकत 12 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. IMD मंगळारा खातीर हवामानाची खास अशी शिटकावणी ना, पूण कांय प्रमाणात पावस पडो येता अशें सांगून फुडल्या दिसा खातीर येलो अलर्ट दिला.
पावसाळो विसव घेता म्हणून ह्या सप्तकात सूर्याचे दर्शन जातले. मंगळारात चडान चड तापमान 31 मेरेन पावतले, जाल्यार उण्यात उणे तापमान 25 अंश सेल्सियस मेरेन देंवतले असो अदमास आयएमडीन केला. कांय वाठारांनी पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या सप्तकात चड वेळ सूर्याचे दर्शन, कांय कडेन पावसाची शिरशीर. मंगळारा तापमान 31 आनी 25 डिग्री सेल्सियस. ह्या सप्तकात बोट धन्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आणि गोवा 365 ज्या कोकणी खबरो हांगा सोंपतात, ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. घेऊया जतनाय, मेळूया परत आयकपाक तळागाळाचो आवाज गोवा 365 मोगसचो.